हिंगणघाटचे तहसीलदार युवक जो आहे टाकेवर चढला आहे, मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात व्हावं अशी मागणी आहे. हिंगणघाटचे तहसीलदार साहेब सुद्धा इथे आले, त्यांचं काय म्हणणं? सर मला सांगा, युवक टाकेवर चढला आहे, हिंगणघाट शहरात मागणी व्हावी अशी त्याची मागणी आहे, तुमचं काय म्हणणं आहे आजच्या संदर्भात? आम्हाला जसं समजलं तसं तात्काळ इथं नायब तहसीलदार पोलीस विभाग इथं उपस्थित आहे. मी आर एचमध्ये डॉक्टरांनाही बोललो की संबंधित वर चढलेल्या व्यक्तीला काही त्रास होऊ नये, डॉक्टरांनी पोहोचावं, आणि आपण त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. सर आपलं बोलणं झालं युवकाशी? आता बोलणं नाही, मी त्यांच्या जे सहकारी होतो त्यांच्याशी बोललो, त्यांनी त्यांना मेसेज केला आणि ते खाली आलेत, खाली येतील आता आम्ही त्यांच्याशी बोलू. सर प्रशासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावित जागेसंदर्भात प्रशासकीय काय माहिती आहे सर? प्रशासकीय तालुका स्तरावर अद्याप मला कुठलीही माहिती नाही, याचा अर्थ असा आहे की कुठलाही निर्णय अजून झालेला नाही, अजून कुठलाही निर्णय झालेला नाही असं नक्कीच आहे, कारण की जो सर्वे झाला सोमवारी त्याबाबत अजून कुठलाही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. म्हणजे तालुक्यात एकूण कुठलीही जागा प्रस्थापित झालेली नाही असंच म्हणावं लागेल? अद्याप कुठली जागा प्रस्थापित झाली नाही. काय आता युवक उतरणार, त्याच्यानंतर काय होणार, काय मागणी? आपण त्यांच्याशी चर्चा करू, त्यांना जे मी आपल्याला सांगितलं तेच त्यांना सांगू की अद्याप कुठलीही जागा झालेली नाही. सर्वांना हिंगणघाटच्या लोकांना जसं वाटतं तसा निर्णय आपण ज्या माध्यमाद्वारे त्या माध्यमाद्वारे सोमवारी पोहोचवला आहे. आपण युवकाचं म्हणणं आहे का हिंगणघाटचं जे मेडिकल कॉलेज आहे प्रस्तावित मेडिकल कॉलेज आहे वर्धा, हिंगणघाटामध्येच व्हावं त्याची मागणी आहे? रास्त मागणी आहे, कारण की हिंगणघाटचे जे नागरिक आहेत त्यांना वाटू शकतं बाबा इथं कॉलेज व्हावं, इथं लोकांना नोकऱ्या मिळाव्या, रोजगार मिळावं, ही रास्त मागणी आहे. परंतु हा तांत्रिक विषय आहे, वैद्यकीय शिक्षण विभागाचा विषय आहे, वैद्यकीय शिक्षण विभाग जो निर्णय घेईल त्यावर मग ते अंतिम होईल, किंवा त्यावर आणखी काही चर्चा करायची ते पण मग स्थानिक प्रशासन स्तरावर किंवा लोकप्रतिनिधी स्तरावर निर्णय होतील, ते घेतले जातील पुढं. पण आज आत्या स्तरावर आशा करण्याची कुठली आवश्यकता नाही, निर्णय अजून झालेला नाही. एकूणच हिंगणघाट शहराचे तहसीलदार होते, त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. हिंगणघाट शहरात जे मेडिकल प्रस्तावित जागा आहे त्या संदर्भात जी आहे सर्व माहिती दिलेली आहे.